आता गेले का गेले, तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे, काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे. बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत. इतकी इनसिक्युरिटी आहे, काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे, आणि म्हणून ते गेले असावे. पण आम्ही आहोत, जिथे आहोत तिथे आहोत, आणि आयुष्यभर सर्वधर्म संभाव या विचारासाठी, या संविधानासाठी, सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत, हे तेवढंच खरं. रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात. ते स्वतः दल बदलू आहेत, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात. स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे. आम्हाला बोलण्याची काही गरज नाही, आम्ही आहोत तिथे आहोत, आणि आयुष्यभर सर्वधर्म संभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो. आम्ही जिथे आहोत तिथे राहणार आहोत.